नमस्कार, मी राजश्री पाटील। आपला आवाज आपली सखीने नवरात्र उत्सव नवशक्तीचे नऊ रंग ही स्पर्धा आपला आवाज आपली सखीच्या फेसबुक ग्रुपवर आयोजित केली होती। या स्पर्धेत अनेक महिलांनी सहभाग घेतला होता। या स्पर्धेचा निकाल थोडा वेगळ्या पद्धतीने काढण्यात आला आहे। लाईक, कमेंट आणि शेअर यावर आधारित हा निकाल काढण्यात आला होता। तर सर्व सखी या स्पर्धेचा निकाल पाहण्यासाठी उत्सुक आहेत। चला तर मग पाहूयात कोण आहे विजेत्या महिला। पिवळा रंग चांदणी गांधी, हिरवा रंग शोभा कुलकर्णी, राखाडी रंग स्मिता ढोले, नारंगी रंग मानसी वाघ, पांढरा रंग सोनम गोरे, लाल रंग माधवी निवाळकर, निळा रंग मितू पंधारे, गुलाबी रंग अश्विनी पावने आणि जांभळा रंग छाया कालेकर। तर आपण जाणून घेऊयात ह्या विजेत्या सखींनी ही स्पर्धा कशा पद्धतीने एन्जॉय केली। नमस्कार, मी आपल्या आवाजची निवेदिका अक्षता कानूरकर। नवरात्री स्पेशल नवशक्तीचे नऊ रंग ही स्पर्धा आपला आवाज आपली सखीने आयोजित केली होती आणि या स्पर्धेमध्ये अनेक सखींनी सहभाग घेतला होता। अशीच एक विजेती स्पर्धक चांदनी मॅम आपल्यासोबत आहेत। मॅम, आपला आवाज आपली सखीने फेसबुक ग्रुपवर जी नवरात्री स्पेशल नवशक्तीचे नऊ रंग ही स्पर्धा आयोजित केली होती, कसा अनुभव आला आणि कशा पद्धतीने तुम्ही नऊ रंगाच्या साड्या घातल्या, त्यावर तुम्ही ज्वेलरी घातली, कसा आला अनुभव? ॲक्च्युली म्हणजे माझा काही असं पार्टिसिपेट करण्याचा किंवा ह्याचा काही हेतू नव्हता। नऊ दिवस नऊ रंगाच्या साड्या घालू या निमित्ताने मी ॲक्च्युली त्या रोज घालायला लागले होते। म्हणजे मी ऑफिसला जाताना म्हणलं कधीही अशा साड्या माझ्या ॲक्च्युली घातल्या जात नाहीत, मग नवरात्रीत मी शक्यतो घालते म्हणून मी, आणि मग ती कॉन्टेस्ट मी बघितलं म्हणजे फेसबुकला वगैरे, नंतर मी श्रावण सखी वगैरे आपला जो पहिला हे कॉन्टेस्ट झाला होता त्यात पण मी पार्टिसिपेट केलं होतं। त्याच्यावर तो मेसेज बघितल्यानंतर मी पहिल्या दिवशी येल्लो साडी घातली, फोटो वगैरे काढले आणि जस्ट असे टाकायचे म्हणून ॲक्च्युली मी ते टाकले होते। मग असंच मग रोज घालण्यात आल्या साड्या, रोज फोटो टाकण्यात आले। असं काही विशेष करून म्हणजे मला असं वाटलं नव्हतं की मी त्यात भाग घेईल आणि मला त्याच्यात प्राईज वगैरे मिळेल, पण मला फार आनंद होतो आज की मला त्याच्यात प्राईज मिळालं हे। आणि आपला आवाज आपली सखीने जी स्पर्धा आयोजित केली त्या कारणानिमित्ताने तुम्ही साड्या घातल्या, म्हणजे तुम्ही सांगता की रोज मी साडी घालत नाही पण निदान कपाटामधल्या ज्या साड्या होत्या त्या साड्यांना हवा लागावी म्हणून, हवा लागली तुमच्या साड्यांना आणि स्पर्धेमुळे तुम्ही ही स्पर्धा मस्त एन्जॉय केली। आणखी काय सांगाल, कसा आला अनुभव? तुम्हाला वाटलं होतं का मी ही फोटो काढल्यानंतर मी ते फेसबुक ग्रुपवर टाकेल आणि माझा नंबर येईल, असा तुम्हाला एक विश्वास होता का की स्पर्धेत नंबर यावा यासाठी तुम्ही ते स्पर्धेमध्ये भाग घेतला होता, कसा काय सांगाल? ॲक्च्युली काय झालं, मी थोडे दिवस घातल्या साड्या म्हणजे हौशेनी म्हणून दोन तीन दिवस घातल्या ॲक्च्युली, नंतर नंतर मी आळस केला पण नाही, त्या स्पर्धेमध्ये आपल्याला फोटो टाकायचा आहे ह्याच्यासाठी अगदी रात्री म्हणजे असं उशिरा साडी घालून फोटो टाकलेलेत मी काय काय, म्हणजे असं म्हणजे नाही असं नको व्हायला की आपण एक दिवस टाकला नाही म्हणून आपलं नाव त्यातनं कट व्हायला पाहिजे, असं नको व्हायला म्हणून मग मी रात्री उशिरा घालून असे काय काय फोटो नंतर नंतर टाकलेले आहेत त्याच्यामध्ये। आणि मला असं वाटलं नव्हतं ॲक्च्युली की म्हणजे मी एवढा रिस्पॉन्स किंवा असं लगेच मला इमेजेत बक्षीस वगैरे मिळेल, पण मला म्हणजे ठीक आहे म्हणजे मी असंच स्पर्धेत उतरले होते त्या। तुम्ही स्पर्धेमध्ये भाग घेतला आणि त्यावर तुम्ही विजेत्या पण झाल्या, अशाच अनेक सखींना स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी किंवा आपल्या फेसबुक ग्रुपवर इन्व्हाइट करण्यासाठी इतर सखींना तुम्ही काय संदेश द्याल? म्हणजे एक फेसबुकवर त्यांनी ह्या ग्रुपला जॉईन व्हावं आणि भाग घ्यावा ह्या ह्यांच्या कॉम्पिटिशनमध्ये। आणि इथे म्हणजे असं कुठेही मला वाटत नाही की पार्शलिटी आहे, म्हणजे मला असं मी कधी स्वतः ह्याच्यात म्हणजे विनर होईल असं मला वाटलं नव्हतं की मला असं वाटायचं की कुठलीही कॉन्टेस्ट आहे मग तिथे थोडीफार पार्शलिटी चालत असेल किंवा, पण जेव्हा मला ह्यांचा फोन आला की तुम्ही विनर आहात म्हणलं अरे खरंच आहे, म्हणजे हे ते व्यवस्थित पद्धतीने इथे कॉम्पिटिशन घेतली जाते, कुठलीही पार्शलिटी होत नाही हे मला ह्यातनं कळलं। म्हणजे तुम्ही नक्की ह्यांच्या कुठल्याही कॉन्टेस्ट असाल, म्हणजे असं काही नाही आहे की वय किंवा एजमुळे आपण किंवा घाबरतात काही महिला कशामध्ये भाग घ्यायचा कसा घ्यायचा, तर असं काही नाही आहे, कुणीही कुठल्याही कॉम्पिटिशनमध्ये ह्यांच्या पार्टिसिपेट करू शकतात, हे सगळ्यांना सामावून घेतात आपल्या ग्रुपमध्ये, हे मी स्वतः अनुभवलेलं आहे।
आपला आवाज आपली सखीची जी काही नवरात्री स्पेशल नवशक्तीचे नवरंग ही स्पर्धा आयोजित केली होती, त्या स्पर्धेमध्ये तुम्ही विविध रंगांच्या साड्या घालून फोटो पोस्ट केले होते आपला आवाज आपली सखीच्या फेसबुक ग्रुपवर. तर कसा अनुभव आला आणि कशा पद्धतीने तुम्ही नवरात्रीचे नऊ रंग ती स्पर्धा एन्जॉय केली? ओके, पहिली गोष्ट तर ही खूपच छान कल्पना आहे आणि ॲक्च्युली मी आहे एक ब्युटिशियन आहे, पण त्यातल्या त्यात आवड असल्यामुळे मी ह्या ग्रुपमध्ये ॲड झाले आणि त्यांचे वेगवेगळे ॲक्टिव्हिटीज बघून खूपच छान वाटत होतं. त्यात जेव्हा नऊ दिवस नऊ रंगाच्या साड्या घालून जी काही ॲक्टिव्हिटीज करायची होती त्याच्यात खूप उत्साह वाटत होता आणि त्यात मी वेगवेगळे पोज दिलेत. म्हणजे ॲक्च्युली ज्या कलरची देवीची साडी असायची त्याच कलरच्या साडीला मॅच असं देवीसोबत मी फोटो टाकलेले आहे. आपला आवाज आपली सखीने जी स्पर्धा आयोजित केली होती त्या स्पर्धेमध्ये तुम्ही विविध रंगांच्या साड्या घालून स्पर्धा एन्जॉय केली, तर काय सांगाल त्याबद्दल, कसा आला अनुभव? खूपच छान अनुभव आला आहे आणि वाटलं नव्हतं की मी विजेती ठरेले काय, पण एक आवड म्हणून मी नऊ दिवस नऊ रंगाच्या साड्या घातल्या होत्या आणि ते पण देवीसोबत मी त्याचे पिक्स टाकलेले आहे. पण अनुभव खूपच सुंदर आहे, अशाच ॲक्टिव्हिटीज मॅमनी नेहमी राबवत जावं. खूप छान, म्हणजे ह्याच्यातनं प्रोत्साहन पण भेटतं आहे आणि पुढे येण्याची संधी पण भेटत आहे. मी पार्लरचं बंद करून घरी जाऊन घरातलं आवरून त्याच्यानंतर रात्री वेळ भेटला तर साडी काढून ठेवायची, नाही तर मग सकाळी उठून जी हातात येईल म्हणजे मॅच साडीच हातात येईल तसं मी बघायची. पण योगायोगाने ती परफेक्ट मॅच होत होती. ती स्पर्धा तुम्ही एन्जॉय केली किंवा फेसबुक ग्रुपमध्ये अशाच अनेक सखींना ही संधी मिळावी यासाठी तुम्ही इतर सखींना काय संदेश द्याल? एक सांगायचं म्हणजे हे माझं दुसरं सर्टिफिकेट आहे आपला आवाज आपल्या सखीतर्फे. पहिली जी कॉम्पिटिशन होती पंछी बनो उडके फिरू त्याच्यात पण माझा नंबर आलेला आहे. दुसरं म्हणजे मी प्रत्येक वेळेस प्रत्येक सखींना किंवा माझे जे क्लायंट्स येतात त्यांना पण मी सांगत असते का तुम्ही ह्याच्यात पार्टिसिपेट व्हा, खूप छान ॲक्टिव्हिटीज होती आहे आणि ज्या घरी बसून राहिल्या आहे बायका त्यांना एक बाहेर यायची संधी आहे, त्यांनी काहीतरी उपक्रम राबवण्याचीही त्यांना खूप छान संधी आहे. नवरात्री स्पेशल नवशक्तीचे नऊ रंग ही स्पर्धा आपला आवाज आपली सखीच्या फेसबुक ग्रुपवर आयोजित केली होती आणि सोनम मॅमनी त्या स्पर्धेमध्ये खूप सारा एन्जॉय केलेला आहे. नऊ रंगांच्या नऊ साड्या घालून स्पर्धेमध्ये उतरल्या होत्या. तुम्ही स्पर्धक म्हणून त्या स्पर्धेमध्ये भाग घेतला होता, पण या स्पर्धेमध्ये तुमचा नंबर येईल असं तुम्हाला वाटलं होतं का? वाटलं होतं नंबर येईलच म्हणून, कारण मी तेवढ्या सखींना फेसबुक ग्रुपला इन्व्हाइट केलं होतं त्यामुळे मला फुल कॉन्फिडन्स होता की मी विनर होणारच. मी त्या स्पर्धेमध्ये विजेत सखी होणारच आहे त्यामुळे तेवढ्या कॉन्फिडन्सली बोलतायत. तर कसा आला अनुभव तुम्हाला, ही स्पर्धा कशी एन्जॉय केली तुम्ही? अनुभव खूप छान होता की उद्या कोणती साडी, म्हणजे जो कलर आहे त्या साड्या तो म्हणजे गेटअप कसा असेल, कसं काय करता येईल आपल्याला, वेगळं काय करता येईल, ह्या म्हणजे खूप असं काय ठरवलेलं नव्हतं. ज्या दिवशी जो कलर असेल तशी साडी वगैरे घालायची, लुक वगैरे हे तयार करायचं आणि फोटोशूट करायचे. खूप फुल एन्जॉय केलं. अजून काय सांगाल, अजून इतर सखींना तुम्ही तर इन्व्हाइट केलेलंच आहे पण अजून सखींना तुम्ही काय संदेश द्याल? इतर सखींना मी हे सांगेल की तुम्ही सर्वांनी आपला आवाज आपला सखी हा ग्रुप जॉईन करा आणि खूप म्हणजे ह्या जे स्पर्धा वगैरे होतात त्यामध्ये सर्वांनी खूप फुल एन्जॉय करा. जेवढ्या स्पर्धा वगैरे होतील त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करा. आणि मी चाकण विभागाची प्रमुख आहे, मी भरपूर लेडीजला जॉईन केलं आहे पण म्हणजे कधी स्पर्धेत भाग वगैरे घेतला नव्हता. पण मी असा ग्रुप तयार केला आहे, पण मी ज्या वेळेस इथं विनर झाले किंवा ज्या सखींनी मला खूप लाईक कमेंट केले तर मला पाहून माझ्या ग्रुपमधल्या सर्व अशा स्पर्धेमध्ये भाग घ्यावा आणि फुल म्हणजे प्रत्येक एन्जॉय करावं एवढंच सांगेल. नवरात्री स्पेशल नऊ शक्तीचे नऊ रंग या स्पर्धेमध्ये तुम्ही भाग घेतला होता, ही स्पर्धा तुम्ही कशा प्रकारे एन्जॉय केली? नमस्कार, मी माधवी मनोज निवळकर. सर्वप्रथम मी संगीता मॅडम आणि त्यांच्या टीमचे आभार मानते, त्यांनी हा एवढा मोठा प्लॅटफॉर्म दिला मला मस्तपैकी. ऍक्च्युली मी प्रिव्हियस तयारी काहीच नाही केली, मी झुंबा टीचर असल्यामुळे डान्सची मला खूप आवड आहे, त्यामुळे मी प्रत्येक ह्याला थीम देऊन नऊ रंग आणि मस्त एन्जॉय केली. आणि लाल रंगाच्या ह्याच्यामध्ये मी पूर्ण कास्ट साडी घालून मळवट वगैरे भरून सुंदर असं गोंधळ वगैरे घातला होता, त्याच्यामध्ये मी विनर म्हणून झाले. मॅडम, तुम्हाला असं वाटलं होतं की ह्या स्पर्धेमध्ये तुम्ही भाग घेतलाय परंतु ह्या स्पर्धेमध्ये तुम्ही विजयी व्हाल असं तुम्हाला अपेक्षा होती का? हो, कारण आहे ना मी माझं खूप प्रयत्न दिला आहे, पूर्ण वेगळे चेंजेस
द्यायचा प्रयत्न केला आहे. 9 दिवस 9 रंग मी अवतरण केले आहेत आणि 9 वेगवेगळ्या थीम देऊन मी साजर केले आहे, त्यामुळे मला थोडासा कॉन्फिडन्स होताच, फुल नव्हता पण थोडासा होता. आपला आवाज आपली सखी यामध्ये आपण विविध प्रकारच्या स्पर्धा आयोजित करत असतो, तर तुम्ही आता भाग घेतला त्या प्रकारे इतर सखींना भाग घेण्यासाठी तुम्ही काही सूचना सांगू इच्छिता का? हो नक्कीच, कारण इथे स्त्रियांच्या कलागुणांना खूप वाव मिळतो, कारण मी खूप स्वतः अनुभवले आहे. फॅशन वॉकमध्ये पण मी होते, पण मला खूप छान ह्याच्यामुळे शिकायला पण मिळालं की आपण एका एवढा मोठा प्लॅटफॉर्म दिल्यावर काय तयारी करायची, काय करू शकतो, आणि प्रिव्हियस तयारी आपली काहीच नसते, आपल्याला काहीच नॉलेज नसतं, ते आपण ह्या मंचावर येऊन खूप शिकले. मी खूप म्हणजे खूपच शिकले, आणि बिनधास्त असल्यामुळे मला खूप आवडतं की सगळ्या स्पर्धेमध्ये भाग घ्यावा, मिळो ना मिळो, पण माझं कॉन्फिडन्स एवढा वाढला की मी सगळ्या स्पर्धेमध्ये भाग घ्यायला लागले. त्यामुळे सगळ्यांनी आवर्जून पुढच्या वर्षी ह्यांचं मेंबरशिप घ्या आणि त्यांचं तुमच्या स्पर्धा सगळ्या ज्या असतील त्याच्यामध्ये भाग घ्या. मिळो ना मिळो, कॉन्फिडन्स वाढतो, स्त्रियांच्या कलागुणांना वाव मिळतो. मी खूप धन्यवाद मानते मॅडमचे आणि त्यांच्या टीमचे, खूप सपोर्टिव्ह आहेत, त्यामुळे सगळ्यांनी आवर्जून या आणि त्यांचे मेंबर व्हा, एवढी मी सगळ्यांना विनंती करेन. आपला आवाज आपली सखीच्या वतीने नवरात्रोत्सवाच्या काळामध्ये नवरात्री विशेष 9 शक्तीचे 9 रंग ही स्पर्धा फेसबुकच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेली होती. या स्पर्धेतील ज्या विजेत्या आहेत त्या छाया कालेकर माझ्यासोबत आहेत. आज आपण त्यांना गिफ्ट देऊन त्यांचं कौतुक करणार आहोत. तर छाया कालेकर मॅडम, आपला आपला आवाजच्या स्टुडिओत मनापासून स्वागत. धन्यवाद. प्रथमतः मी आपला आवाज आपल्या सखीचे खूप खूप धन्यवाद मानेन की महिलांसाठीचं हे एक हक्काचं व्यासपीठ आपला आवाज आपल्या सखीच्या संचालिका सौतर्डे मॅडम आणि आपला आवाज न्यूज नेटवर्कचे सर्व तुम्ही सर्वजण एकदम छान असा महिलांसाठीचा उपक्रम सुरू केला आहे. त्यात आम्हाला मला अभिमान वाटतो की हा आपला आवाज न्यूज नेटवर्क चॅनल जुन्नरमधून सुरुवात झाली आणि आज या ठिकाणी वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये आम्ही नेहमीच सहभाग घेत असतो. नवरात्री स्पेशल नवरात्रीचे 9 रंगमध्ये मी स्पेशली सहभाग घेतला. माझ्यासह अनेक मैत्रिणींनी यामध्ये सहभाग घेतला होता. प्रत्येकीला लाईक्स कमेंट भरपूर मिळाल्या आणि एक लहानपण आठवलं की शाळेमध्ये असताना वेगवेगळ्या स्पर्धा आयोजित केल्या जायच्या, त्याच्यामध्ये बक्षीस मिळायचं, काही वेळा काही मार्क्सवरून ते बक्षीस जायचं, परंतु तो अनुभव मला ह्या आपला आवाज आपल्या सखीच्या माध्यमातून खरंच अनुभवायला मिळतो आहे. यासाठी मी आपला आवाज आपल्या सखीचे खूप खूप धन्यवाद मानते. 100 बडकर एक फोटो असायचे, त्याच्यामुळे मी अशी कल्पना केलीच नव्हती की मी विनर होईल एखाद्या दिवसाच्या कलरमध्ये मी विनर होईल. मला खूप आनंद होत आहे की सगळ्या सखींनी भरभरून साथ दिली, प्रतिसाद दिला आणि मला या ठिकाणी विनर बनवलं. या स्पर्धेसाठी शंभो सिल्क साडीने स्पॉन्सरशिप दिली होती, त्यांना देखील खूप खूप धन्यवाद देईल की अशाच प्रकारे अनेक वेगवेगळ्या नवनवीन स्पर्धांसाठी स्पॉन्सरशिप तुम्ही द्याल आणि त्यामुळे अनेक महिलांना वेगवेगळ्या प्रकारचे कलागुण सादर करण्यासाठी संधी नक्की मिळेल. मी तर खरं तर म्हणेल की प्रत्येक महिलेने आपापले काम हे प्रत्येकालाच असतं, परंतु त्यातून थोडासा वेळ काढून स्वतःसाठी वेळ द्या आणि हा आपला आवाज आपल्या सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि नवनवीन स्पर्धांचा दिलखुलास असा आनंद घ्या. प्रत्येकजण हा विनर होऊ शकत नाही, परंतु आपण सहभाग घेतला यातच खूप मोठा आनंद आहे. त्यामुळे मी प्रत्येक महिलांना हेच आवाहन करेल, नवनवीन स्पर्धा असतील किंवा अनेक वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम असतील यामध्ये नक्कीच सहभाग घ्या, त्यातूनच आपले कलागुणांना वाव मिळेल. थँक्यू. तर विजयी झालेल्या सखींचे आपला आवाज आपली सखीच्या वतीने मनपूर्वक अभिनंदन. तर सखींनो, आपला आवाज आपली सखी फेसबुक ग्रुपवर नवनवीन स्पर्धा आयोजित केल्या जात असतात. या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी आजच आपला आवाज न्यूज नेटवर्कला सबस्क्राईब करा आणि आपला आवाज आपली सखी ग्रुपला फॉलो करा आणि आपला आवाज आपली सखी फेसबुक ग्रुपला फॉलो करा. तसेच आपला आवाज आपली सखीच्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करा. धन्यवाद.